नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 14 अध्यायातला आता शेवटचा भाग आपण आता ऐकूयात. रात्र अथवा उजाडले खांबा जैसे एक जाहले आत्मा रामासी देहा आतले द्वंद्व जैसे निद्रिताचे अंगाशी सापतैशी उर्वशी स्वरूपस्था सरिसी तैशी तेही द्वंद्वे म्हणून तयाचे ठाई शेणा सोन्यात अधिक उणे नाही रत्ना धोंड्यान माझी काही न जाणे भेद घरा येवो स्वर्ग की अंगावरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदापि नाही निर्वतले न उठे जळले न रुजे कोठे समत्वबुद्धी न वठे तयापरी हा ब्रह्मा म्हणोनी वंदा की नीच म्हणोनी निंदा जैसी राख न जाणे कदा जळणे विजणे तैसी निंदा आणि स्तुती ही कोणत्याची रूपे व्यक्त न होई अंधार वा ज्योत नाही सूर्याधारी जैसे मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु मित्र ही आरंभ सोडिले जाने तो गुणातीत बोलिला तो ईश्वरची या बुद्धीने पूजिला की चोर म्हणूनी गांजिला बैल आणि हत्तींनी वेडिला वा केला राजा की सुरत जवळी आले वा वैरी येऊनी मिळाले तरी न जाणे रात्र उजाडले सूर्या ऐसेची साही ऋतू येता जैसे आकाश लिप्त न होत असे तैसी विषमता ध्यानी मनीही नसे तयाचिया आणि कही एक पाही आचार तयाचे ठाई तरी अभाव कर्मभावी जाहला दिसे सर्व आरंभांचे उच्चाटन जाहले प्रवृत्ती जेथ मावले जेथ जळती कर्मफळे तो अग्नी तो इह परलोकींचे नावे भावची जीवी न उगवे सेवी जे प्राप्त व्हावे सहजतया सुख अथवा क्षीण नच जाणे पाषाण तैसे तयाचे मन वर्जी देवघेव पूर्ण आता किती हा विस्तार जो जाणे ऐसा आचार तोची असे खरोखर गुणातीत गुणांसी उल्लंघिणे घडे उपाय जेणे तो आता ऐक म्हणे श्री कृष्णनाथ जो एकनिष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो तो या गुणास लंघूनी शके ब्रह्मत्व आकळू तर एकनिष्ठ चित्ते भक्तियोगे मज पुरते सेवी तो गुणाते आकळू शके तर मी कोण होय एकनिष्ठतेचे स्वरूप काय हा अवघाची निर्णय व्हावा लागे तर पार्था परियेसा मी तर येत ऐसा रत्नी तेजाचा पुंज जैसा रत्नचितो अथवा द्रवपणची नीर अथवा द्रवपणची नीर आकाशची अंबर गोडी तीची साखर अन्य नाही वन्नी तोची जाळ दळासीची नाव कमळ वृक्ष तेची फळ डहाळ्या आदिक अगा हिमजे साठले तेची हिमालय जाहले
अथवा दूध विरजले तेची दही तर विश्व येणे नावे हे मीचिगा आगवे चंद्रबिंब न लगे सोसावे कलास्तव तुपाचे थिजले पण न मोडिता तूपची जाण की न आटविता काकण सोने जीते न उकलिता पट तंतूची असे स्पष्ट न विरविता घट मृत्तिकाची जैसी म्हणून विश्व पण जावे मग मजसी घ्यावे तैसे हे नवे अवघ्या विश्वा सकट मी ऐसे मज जाणणे ही अव्यभिचार भक्ती करणे येथे भेद काही देखणे तर व्यभिचार तो या कारणे भेदाते सोडुनी अभेद चित्ते आपणा सकट मज पुरते जाणावे गा पार्था सोन्याची टिकली एक सोन्यासी जडविली देख तैसीची आपणात न वेगळीक मानावी गा तेजाचा तेजातुनी उपजला तेजींची असे लागला त्या रश्मी ऐसा भला बोध वावा अगा परमाणु भूतली हिमकण हिमचली तैसे मजमाजी न्याहारी आपणासी गा असो तरंग लहान परी सिंधूसी नाही भिन्न तैसा मी ईश्वराहून अन्य नसे ऐशागा सामरस्यात दृष्टी जेव्हा उल्लसत ती भक्ती गा सार्थ आम्ही म्हणू आणि ज्ञानाचे चांगुलपण याची दृष्टीचे नावे जाण योगाचेही परिपूर्ण सर्वस्व हे मेघ आणि सागर यात लागे अखंड धार तैसी वृत्ती पुरे पूर ब्रह्ममय तयाची आडातल्या आकाशा जोडिले न महा आकाशा तो परमरसी तैसा एकवटे गा प्रतिबिंबापासून बिंबापावत प्रभेसा जैसा सरळ पथ ती सोहम वृत्ती तेथ तैसी होय ऐसे जीव ब्रह्म ऐकी प्रकटे ते ब्रह्म मी जीवाठाई मगती सोहम वृत्ती ही सरे आपोआप अग सैंधवाचा कण सिंधू माजी विरे पूर्ण तो विरला हेही जाण नुरतसे अथवा जाळू नितृण वन्नीही विजे आपण तैसे भेद नाशुनी जाण ज्ञान उरे माझे पैलपण सरे भक्ताचे ऐलपण नुरे अनादि ऐक्य जे उरे तेची प्रकटे आता गुणासी जो जिंके ही गोष्टची ना तेथ ऐके कारण नुरे एकपण ही देखे पार्था तेथ किंबहुना जी ऐसी दशा ते ब्रह्मतागा विरेशा किंबहुना जी ऐसी दशा ते ब्रह्मतागा विरेशा हे तो पावे जो ऐशा मज भजे आणि ही लक्षणे जया अंगी तो भक्त माझा जगी ही ब्रह्मता जया लागी पतिव्रता जैसे गंगेचे ओघे खळाळत जल निघे सिंधु पदाविण तया जोगे अन्य नाही तैसे ज्ञानाची दृष्टीतुनी जो मज सेवी कोणी होय तो चुडामणी ब्रह्मतेचे मुकुटी या ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी नामव्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान
तेथ मी जरी साधन गमेन हो परी न वाढो ऐसे तुझिये चित्ती कायसे अगा ब्रह्म अन्य नसे मजहुनी ब्रह्मास मीच आधार अवीट अमृतास मी मीच शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी अगा ब्रह्म या नावा अर्थमी धनंजया मज संबोधिती आगव्या शब्दांनी या चंद्रबिंब आणि चंद्रमा यात भेद न हे स्वर्मा मी आणि ब्रह्म यात तुम्हा भेद न गमावा अगा नित्यजे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुखजे अमाप अद्वितीय अपुले सरता काम विवेक गाठी जे धाम सिद्धांताचे निसीम तेची मी गा ऐसे ऐसे अवधारा तो अनन्य भक्तांचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी धृतराष्ट्र म्हणे तेथ हे तुझ कोणी येथ उसल्या विना व्यर्थ का बोलसी फेडी माझी चिंता सांग विजयाची वार्ता संजय मनी म्हणे आता सोडी या गोष्टी तो मानसी विस्मयाने कळवळोनी हाय म्हणे देवासवे कैसे न जाणे द्वंद्वयाचे कृपालु देव होवो तुष्ट यास गिलवो विवेक घोट मोहाचा होवो नष्ट महारोग संजय ऐसे चिंतिता संवाद तो घोलविता हर्षाचा येत चित्ता महापूर म्हणून आता येणे उत्साहाचे बहराने श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल तो त्या बोलातील भाव घेईल तुमचा ठाव ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा समोवी ज्ञानेश्वरी अध्याय 14 समाप्त